टोल फाइट है, टोल फाइट। वेळ का लागला। वेलकम टू मुंबई बेबे। ट्रॅफिक बघा, ट्रॅफिक मुंबईने स्वागत केलं आमचं ट्रॅफिक। फायनली मित्रांनो पोहोचलो आहे एअरपोर्ट वरती। आम्ही फायनली कशासाठी आलो आहे तर आमचे जीजू आणि चिचू येत आहेत, तर बघा सोनीने काय तयारी केली आहे। हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आज आम्ही आहे एक्सप्रेस हायवेला, आपला मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे। यो, हा नवीन टोल नाका आहे तळेगावचा। आणि आज कुठे चाललोय आपण? एअरपोर्ट। काहीतरी स्पेशल आहे आज एअरपोर्टला आम्ही चाललोय कोणाला तरी रिसीव्ह करायला। तुम्हाला ते पुढे जाऊन समजेलच, नाही तर तुम्ही थंबनेल बघितलं असेल, पण तरी पण आम्ही तुम्हाला देऊ सरप्राईज। आपली बीस ग्रँड आहे ते न्यूयॉर्क सोबत आहे, आतमध्ये विवेक बसलेला आहे। तर चला करूया आपल्या जर्नीची सुरुवात। बोला गणपती बाप्पा मोरया। थंडी खूप आहे, खूप थंडी वाजते, 19 degrees टेम्परेचर आहे आणि असं गुडगुड गुडगुड थंडी वाजते। गाडीमध्ये लवकर बसू, बग 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 जल्दी भाग। नवीन टोल नाका खूप भारी वाटतंय, असं वाटतंय अटल सेतूला आलोय। एकच थीम ठेवली आता त्यांनी। तर चलिये बीस्ट, बीस्ट ऑलरेडी स्टार्ट आहे। मित्रांनो एअरपोर्ट आहे 122 kilometers इथून आम्ही जाणार आहे वाशी आणि मानकूरच्या रोडनी। हा आहे आपला तळेगावचा नवीन टोल नाका, मस्त केला आहे, खूप लेन वाढवल्यात, पण हे टाइमपास तर असाच चालू असतो। बघ किती वेळ झाला आता, 10 seconds रूल फक्त मोठ्या लोकांसाठी असेल, नॉर्मल लोकांना काय नाही, असेच भांडण चालू असतात। टोल फाईट वे, टोल फाईट। लेन किती पण वाढल्या तरी ही फालतू गिरी कधीच बंद होणार। वेळ का लागला। मित्रांनो आम्ही आता पोहोचतोय खालापूर टोल नाक्यावरती। आला टाटा स्टील, टाटा एम्प्लॉय मागे बसला, एक्स टाटा एम्प्लॉय। तर आम्ही निघालेलो 10 आणि आत्ता वाजलेले आहे तर 11:30 ऑलमोस्ट। आम्हाला जायला लागणार आहे 1:15 मध्येच। ट्रॅफिक दाखवत होतं, हा टाइम कमी झाला। नवीन खालापूर टोल नाका अजून चालू नाही झाला वाटतं। झोप काढली ना, तर पोहोचलो आहे आपल्या कळंबोली मध्ये। वेलकम टू नवी मुंबई। मुंबई थोडी लांब आहे अजून, पण पोहोचलो आहे नवी मुंबई। आणि मॅपवरती दाखवत होतं JNPTवाला रोड घ्यायला, जो की अटल सेतू सिलिंग आणि तिथून डायरेक्ट एअरपोर्ट, पण ते खूप लांबून आहे। जरी टाइम कमी लागत असला ना तरी डिस्टन्स खूप आहे ते, आणि टोल एक वेगळे, सिलिंगचा वेगळा टोल, अटल सेतूचा वेगळा टोल। तर एक्सप्रेस हायवे संपलेला आहे, आम्ही 1.5 तास क्रॉस केलं पुणे टू कळंबोली। ट्रॅफिक काहीच नाही लागली आज। हो CNGला लाईन बघ, इथे विचार करत होतो मी CNGवर, फेमस CNG बॉम्ब आहे कळंबोलीचा। तो उद्या इलेक्शन आहे तर इलेक्शनला घरी जायची खूप गर्दी आहे, कारण सगळ्यांना उद्या असणार आहे सुट्टी। वोट फॉर युअर नेशन। मित्रांनो कोल्डप्ले कॉन्सर्टचे कोणाला तिकीट भेटले असेल तर मला पण घेऊन जा।
आलेलो आहे आपला वाशी टोल नाक्यावर, जो की आता आपल्याला फ्री आहे. महाराष्ट्र सरकार फ्री केलंय टोल सगळे मुंबईवाले. लाले लाले 14 किलोमीटर राहिलंय, पण टाइम खूप दाखवते, वाढतच चाललाय टाइम. ट्रकर्स धिंगाणा एक्सप्रेस सिद्ध मुसेवाला. वेलकम टू मुंबई बेबे. ट्रॅफिक बघा, ट्रॅफिक मुंबईनी स्वागत केलं आमचं ट्रॅफिकनी. वेलकम टू मुंबई. तर मानकुर्दवरून आम्ही घेतलेला राईट, आता डायरेक्ट जाणार एअरपोर्ट रोडला. ऑलरेडी त्यांची फ्लाईट लँड झाली आहे, आम्ही लेट चालू आहे ट्रॅफिकमुळे. तर मुंबईमध्ये आलो तर एवढं तर चालायचंच, केवढं डेंजर ट्रॅफिक आहे. इथूनच यायचं आहे आम्हाला रिटर्न. तर बघेल मी आता येताना अटल सेतू सेलिंग, नाही तर ऐरोलीवरून यायचं चुपचाप. हे डेंजर ट्रॅफिक असतं. अशी आमची मुंबई रात्री पण चालू असते. नाईट लाईफ इन मुंबई. बाय लोक, आपल्याला अडवलेलं पोलिसांनी. आता खूप चेकिंग चालले इथे, उद्या इलेक्शन असल्यामुळे लायसन्स चेक केलं आणि डॉक्युमेंट्स वगैरे बघितले फक्त आणि सोडून दिलं. पण खूप टाईट सिक्युरिटी एकदम. अरे चल इधर. छपरी रायडर्स आर एव्हरीवेअर. वेलकम टू मुंबई एअरपोर्ट. डिपार्चर अरायवल बँड्रा. फायनली अर्ध्या तासानंतर पोहोचलोय आता एअरपोर्टच्या पार्किंग मध्ये. फायनली मित्रांनो पोहोचलेलो आहे एअरपोर्ट वरती. डिपार्चर अराइवल आगमन. ऑल सेट. हे बघा आहे अराइवल. केवढी गर्दी आहे, तुफान. मित्रांनो आम्ही फायनली कशासाठी आलोय, तर आमचे दिदू आणि जिजू येत आहेत. तर बघा सोनीने काय तयारी केली आहे. वेलकम टू दिदू अँड जिजू. ए फ्यू मिनिट्स लेटर. आहे माझी दीदी जी मला भेटते 2 वर्षानंतर, आणि हे माझे जीजू जे की आले 5 वर्षानंतर. हॅलो करा दीदी. वाटत नाही का छोटी बहीण? आशीर्वाद. आय वॉन्ट टू रीच 1 मिलियन लाईक्स, सो प्लीज सरपकरा 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 सरपकरा